बागेश्वर महाराजांचं मुंबईत 19 मार्च रोजी मीरा रोड इथे प्रवचन आहे. या आता प्रवचनाच्या कार्यक्रमावरून वाद. बागेश्वर महाराजांना पोलिसांनी इशारा दिलाय. धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्यास कारवाई होणार असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस. 19 मार्चला बागेश्वर धाम महाराजांचं मुंबईत मीरा रोड इथे प्रवचन आहे. आमचा किंवा कोणाचाच प्रवचनांना विरोध नाही. ते रामकथेचं जे प्रवचन करतात त्याला बिलकुल 1% सुद्धा विरोध नाही, उलट त्याचं स्वागत आहे. ते दिव्य दरबाराच्या नावाखाली जो प्रकार करतात ज्यामध्ये लोकांच्या अंधश्रद्धेचं परिपोषण करतात, चमत्काराचा दिव्य शक्तीचा दावा करतात, तुम्हाला झालेले तुमचे शारीरिक आजार कोणत्या तरी अतिंद्रिय शक्तीच्या कोपामुळे झालेले असं सांगतात, म्हणजे एका बाजूने अंधश्रद्धा वाढवणं आणि कायद्याचं उल्लंघन करणं, त्याला हा विरोध आहे. हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही भूमिका आहे की प्रवचनाला विरोध नाही, प्रवचनातल्या दिव्य दृष्टीला अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबांच्या कृतीला विरोध आहे असं म्हणत श्याम मानव यांच्या संघटनेनं विरोध केला. नागपुरात राज्य सरकारच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं विरोध केला. आता मात्र थेट संघटना मैदानात उतरली आहे. श्याम मानवांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत आणि त्यात ही त्यांनी भूमिका मांडली. जिते